फुलांची भजी। हातग्याची फुले निवडून त्याच्या पापळ्या अशा प्रकारे वेगळ्या करून घ्या। त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या यांचे एकत्रित वाटण केले, ते वाटण 2 चमचे, 1/2 चमचा हळद, चवीपुरते मीठ घालायचे आहे। आता या पिठामध्ये हळूहळू पाणी घालून साधारण भज्यांना लागते तसे पीठ पातळ करून घ्यायचे आहे। या पिठामध्ये फुलांच्या पाकळ्या अशा प्रकारे बुडवून मंद आचेवरील गरम तेलात तळून घ्यायचे आहे। तयार आहे खाण्यासाठी हातग्याच्या फुलांची भजी। एकदा अवश्य ट्राय करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीज, हँडीक्राफ्ट, मेहंदी व हेअरस्टाईलचे व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी अँड क्राफ्टी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हॅव अ टेस्टी अँड वंडरफुल।